ब्रेकिंग न्यूज पुण्यातून. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुण्यातील कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढे अडचण निर्माण झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी हडपसरमधून लढण्याची जोरदार तयारी केली आहे. जागा वाटपात ही जागा ठाकरेंकडे गेल्यास जगतापांपुढील अडचण वाढणार आहे. महाविकास आघाडीकडून पुण्यातील 8 मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 3 तर ठाकरे गट 2 जागांवर लढेल अशी अटकळ बांधण्यात येते. राजकीय विश्वातनं घडामोडी येत असताना आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी. पुढील काही दिवस राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र सर्वाधिक पाऊस मराठवाडा आणि विदर्भात होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. काढणीला आलेलं पीक आणि त्यातच आता पाऊस जर हजेरी लावणार असेल तर शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.